तर आज आपण करणार आहे तुरीच्या दाण्याची आमटी. तुरीच्या दाण्याची आमटी, त्यासाठी तुरीच्या शेंगा आपण आता शेतात आणलेल्या आहेत, त्या अशा सोलून घेतलेल्या आहेत. आणि आपण साहित्य घेतले इथं शेंगदाणा, कोथिंबीर, लसूण, अद्रक, मिरची आणि खोबरं घेतलेलं आहे खिसून जरा. तर आपलं बी सोलून झालेत कामापुरतं. आता हे शेंगा मी थोड्या वेळाने उकडून घेणार आहे मीठ टाकून. तर सुरुवातीला आपण सोल पेटून घेऊ. चुलीमध्ये थोडासा कागद टाकून घ्यायचा आणि बारक पालापाचोळा थोडासा टाकायचा आणि काढी लावायची. तर आपण सुरुवातीला मिरच्या आणि शेंगदाणं हे भाजून घेऊ. हिरवी मिरचीच्या भाजी करणार आहे आज आपण. हिरवी मिरचीची मिरची थोडी परतल्यावर आपण हळूहळू साहित्य बाकीचं टाकू. थोडस तेल टाकून घेते म्हणजे मिरची चांगली भाजल. एकदम थोडं टाकले. तर आपली आता मिरची भाजत आलेली आहे. तर लसूण आणि आलं, आल्याचं थोडस तुकडं करून टाकलं मी. लसूण पण टाकून घेते. तर हे थोडस परतलं की मग बाकीचे शेंगदाणे आणि खोबरं टाकू. लसूण थोडासा जास्त घ्यायचा ह्या भाजीला म्हणजे चव चांगली लागते. कारण आपण बाकीचा मसाला कुठलाच टाकत नाही, एकदम साध्या पद्धतीने भाजी करणार आहे. आता मी शेंगदाणा टाकते म्हणजे शेंगदाणं पण भाजतील चांगलं. शेंगदाणा थोडं भाजायला लागले की आपण लगेच खोबरं टाकणार आहे. खोबरे शेवटी टाकायचं कारण खिसून घेतलेलं आहे ना, ते करपून जातं. झाला आपला खमंग असा मसाला भाजून. तर आता मी काढून घेते. तर आपण तीच कढई परत चुलीवर ठेवू आणि आपलं हे आता तुरीचं दाणं मंद आचेवर चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला. आपलं दाणं चांगलं भाजतं ते तोपर्यंत आपण इकडे हे सगळा मसाला वाटण करून घेऊ. आपलं वाटण वाटेपर्यंत बी पण चांगलं भाजून झालेत. आरावर चांगलं भाजले. आता काढून घेते आणि हीच कढई आपण ठेवणार आहे आणि फोडणी देऊन घेणार आहे.
तेल टाकून घेतलं मी. आता जिरी मोहरीची फोडणी देऊन घेऊ. आपली जिरी मोहरी चांगली तडतडली त्यात आपण वाटण केलेलं घालू. आणि थोडस तेलात परतून घे. आपल्याला ह्याच्यात थोडीशी हळद घालायची. मिरची तिखट आहे, थोडासा ठसका येतो. आणि आता ह्याच्यात पाणी घालून घेऊ. आपल्याला आमटीत पाहिजे तेवढी थोडस आपण बी पण वाटून घेऊ, म्हणजे भाजी चांगली मिळून येईल. आणि थोडस असंच टाकून देऊ. आणि आपल्याला चवीपुरत भाजीत मीठ पण टाकायचंय. आता ही वाटण केलेलं बी पण टाकून घेऊ. तर बघा आपली आमटी चांगली मिळून आली. आता ह्याला एक चांगली उकळी काढायची आणि कोथिंबीर टाकायची. आपली भाजी तयार झाली. तर आपली भाजी चांगली शिजली. आता थोडीशी कोथिंबीर टाकू. आणि मिसळून घेऊ. ते आपली भाजी तयार झाली. तर भाजी आपली तयार झाली. भाताबरोबर, भाकरीसोबत, चपातीसोबत कशाबरोबर चांगली लागते खायला. करून बघा. आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.